या सोलापूर जिल्ह्यामध्ये सो दोन लोकसभेची निवडणूक जी गाजली ती एक सोलापूर मतदारसंघ आणि दुसरा माडा मतदारसंघ माड्यामध्ये जे मोहिते कुटुंब आहे त्या मोहिते कुटुंबामधल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी निवडणूक लढवली त्यांचा आम्ही सुद्धा प्रचार केला पंधरा पंधरा वीस वीस गावं एकत्र करून पाठिंबा दिला मोठ्या अपेक्षेनं आणि आज तुम्ही हार तुरं घ्यायच्या गावगाव जाऊन त्या हारतुरेच्या तोऱ्यामध्ये दंग झालेला आहे परंतु तू त्यांचाच एक कारखाना आहे अकलूजला सहकार मर्शी आज त्या कारखान्याचा दर सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी आहे सव्वीस रुपये तुम्ही टनाला पैसे दिलेत बाकीच्या कारखान्याने सत्तावीसशे अठ्ठावीस दिलेत आणि तुम्ही तुऱ्यामध्ये जे दंग आहे ते तुऱ्यामध्ये न दंग होता आज आमच्या किशामध्ये रुपया नाही पाँच पाँच ला 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 आज आम्हाला पेरणी करायची आहे पैसा नाही आम्हाला ऊस आहे टनाला पाच पाच हजार रुपये टनान बियन घ्यायला लागतं या आज आमच्या खिशामध्ये रुपये नाही आमचं पोरगा आता ऍडमिशन पोराला पोरीला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच्या शाळेला भरायला फीला पैसे नाहीत म्हणजे आज तुम्ही कारखान्यावरती ही सगळ्या सत्ता भोगताय आणि आमच्या सभासदाच्या जीवावरती हे सगळं भोगताय आणि आज सभासद अडचणीत आहे आणि तुम्ही आधी पहिल्यांदा सभासदाचं देणं पूर्ण करा आणि मग तुम्ही हार तुऱ्याला सामोरं जावा मग तुम्ही सत्काराला सामोरं जावा मग खऱ्या अर्थानं जर लोकांचं शेतकऱ्यांचं पैसे दिलं तर खऱ्या अर्थानं तुमचं स्वागत होणार आहे आणि खऱ्या अर्थानं मग शेतकऱ्यांचा तुम्हाला आशीर्वाद लागणार आहे हा शेतकरी एवढा अडचणीत असताना तुम्ही जर वेगळ्या दिशेने चालला असाल तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या रोषाला भविष्य काळामध्ये तुम्हाला सामोरं जावं लागेल कारण तुम्ही जिल्ह्याचं नेतृत्व एका बाजूला मानताय आणि दुसऱ्या बाजूला जिल्ह्यात सगळ्यात दर तुमचाच कमी आहे म्हणजे आज तुम्ही सगळ्यात पुढं पाहिजे तर आज तुम्ही सगळ्यात महागाय ही खऱ्या अर्थानं या सोलापूर जिल्ह्याचं दुर्दैव आहे की आम्ही एका बाजूला तुमच्याकडे मोठ्या आशेनं बघतो या आज तुम्ही शेतकऱ्यासाठी काय तर पाऊल उचलचाल परंतु तुम्ही काय आज जागा उचललेलं दिसत नाही म्हणून तुम्हाला शेवटचा इशारा आहे की पहिलं आंदोलन जर तुम्ही दोनशे रुपयाचा हप्ता जळीता तज तटलेलं पेमेंट कट केलेलं आणि पाठीमागचे राहिलेलं देणं मग वाहनवाल्या असू द्या नाही शेतकरी असू द्या ही जर नाही दिलं तर पहिलं आंदोलन आमचं ही खऱ्या अर्थानं सहकार मर्शीवर असेल ह्याची त्यांनी दखल घ्यावी आणि येणाऱ्या दहा दिवसामध्ये शेतकऱ्यांचं पैसे दिले पाहिजे सहकार पहिला हप्ता सगळ्यात कमी जिल्ह्यात सव्वीसशे रुपये दिलाय आणि दुसऱ्या हप्त्याचं दोनशे रुपये आणखीन दिले नाहीत त्यामुळं तुम्ही ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पेमेंट जमा करा आणि आता तीव्र आंदोलन ही पहिल्यांदा आम्ही त्यांच्या कारखान्यावरती करणार आहोत